नमस्कार, मी भाग्यश्री डोंगे, वीकेबी न्यूज मराठी मध्ये आपलं स्वागत करते. बघूया आजच्या ठळक घडामोडी. मस्जिद परिचय कार्यक्रमातून देण्यात आला एकतेचा संदेश. शेगाव येथे जमात ए इस्लामी हिंदने तोडल्या जाती धर्माच्या भिंती. वेळापत्रक जाहीर करण्याची नागपूर विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांची मागणी. 2 दिवसात वेळापत्रक जाहीर करण्याची केली विनंती. आणि बुद्ध पौर्णिमेनिमित्त नागपूर शहरात करण्यात आले विविध कार्यक्रमाचे आयोजन. भव्य रॅलीचा देखील होता यावेळी समावेश. दिवसभरातून 5 वेळा एखाद्या मस्जिद मधून सर्वदूर पोहोचणारा अजानाचा सूर आपण सर्वांनीच ऐकला असेल. काय अर्थ असतो त्यातील शब्दांचा किंवा स्वरांचा अशी आशंका अनेकांच्या मनात असते. मात्र या सर्व शंकांचं समाधान मस्जिद मधून काय होत असेल याचा प्रात्यक्षिक जमाते ए इस्लामी हिंदने शेगावात करून दाखवलंय. थेट मस्जिद मध्ये आयोजित या कार्यक्रमाला सर्व धर्मीय समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेगाव शहरातील आझादनगर भागातील हजरत उमर फारूक रजी मस्जिदमध्ये रविवारी मस्जिद परिचय. चला जाणून घेऊया मस्जिदविषयी सर्व काही. जमाते इस्लामी हिंदकडून आयोजित या कार्यक्रमात मस्जिदमधून सर्वदूर पोहोचणारा अजानचा सूर आपण सर्वांनीच ऐकला असेल. काय अर्थ असतो त्यातील शब्दांचा किंवा स्वरांचा किंवा मस्जिदमध्ये काय चालतंय या सर्व मनात भेडसावणाऱ्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी सर्व समाज बांधवांसाठी थेट मस्जिदमध्ये जाऊन पाहायला व विचारायला संधी उपलब्ध करून देण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ विचारवंत व साहित्यिक डॉक्टर नजर शेख हे होते. यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष किरणबापू देशमुख यांनी आपल्या भाषणात जमाते इस्लामी हिंदने सामाजिक एकतेचा संदेश दिलेला असून माझ्यासह अनेकांच्या मनातील मुस्लिम समाजाबद्दलचे अनेक भ्रम दूर झाले, शिवाय अनेक प्रश्नांची उत्तरे या कार्यक्रमातून मिळाली असल्याचे सांगत मुस्लिम समाजाचे यावेळी आभार मानले. इतर मान्यवरांनीही आपल्या मनोगतातून सर्वधर्म समभावाचा संदेश दिला. या कार्यक्रमाला शहरातील सर्वच समाज बांधव यांच्यासह पत्रकार मंडळींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून सुरू असलेल्या 4th खासदार क्रीडा महोत्सवा अंतर्गत नागपुरात सुरू असलेल्या क्रीडा स्पर्धेला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भेट दिली आहे. यावेळी त्यांनी महिला महाविद्यालय नंदनवन येथे सुरू असलेल्या खो खो स्पर्धेच्या खेळाडूंशी परिचय करून घेत त्यांना शुभेच्छा दिल्या. तसेच शहराचे, राज्याचे आणि देशाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या खेळाडूंचा सत्कार देखील करण्यात आला. तसेच उपस्थित खेळाडूंना त्यांनी शुभेच्छा देत मार्गदर्शन केलंय. क्रीडा महोत्सव घेऊ शकलो नाही, जेव्हा घ्यायचा प्रयत्न केला त्यात अडचणी आल्या, पण पुन्हा एकदा आपण मैदानावर उत्तम रीतीने खेळतात आणि याचा आनंद घेता याबद्दल आपल्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन आणि आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आपल्या नागपुरातून चांगले खेळाडू तयार व्हावे, त्यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर नागपूरचं नाव मोठं करावं आणि खेळामधली रुची जी आहे ती अजून खेळाडूंना वाढून मोठ्या प्रमाणावर मैदानावर आपले तरुण मुलं मुली विद्यार्थी विद्यार्थिनी खेळले पाहिजे, त्यांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने या क्रीडा महोत्सवाचं आयोजन केलेलं आहे. आणि मला खूप आनंद आहे की 45,000 जास्त खेळाडू याच्यात भाग घेत आहेत. मी पुढच्या वर्षी ठरवलं आहे की याच्यात 1,00,000 खेळाडूंनी भाग घेतला पाहिजे. आणि नागपूरमध्ये अनेक मैदानं तयार केलेली आहेत, जवळपास 300 खेळाची मैदानं तयार केली आहेत आणि जे जे खेळ खेळतात त्या मंडळालाच ती मैदानं खेळण्याकरता त्याचं रक्षण करण्याकरता सुपूत करण्याचा आमचा विचार आहे. ट्रॅक्टर आमचा आणि डिझेल तुमचे पालकमंत्री बच्चू कडू यांच्या अभिनव योजनेचा आज शुभारंभ झालाय. पालकमंत्री, राज्यमंत्री तथा अकोल्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांच्या हस्ते आज अकोट तालुक्यातील वरुळ जावळकाम मधून या उपक्रमाला सुरुवात झाली आहे.
जिल्ह्यातील निराधार विधवा आणि आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील महिलांना आधार मिळावा म्हणून पालकमंत्री बच्चू कडू यांच्या पुढाकाराने ट्रॅक्टर आमचा आणि डिझेल तुमचे ही योजना राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील तब्बल 191 महिलांना ट्रॅक्टर आमचा डिझेल तुमचे या योजनेअंतर्गत मदत पुरवल्या जाणार आहे. शेतकरी कुटुंबात पतीच्या मृत्यूनंतर कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविण्याची वेळ महिलांवर येते, पण नांगरणी वखरणी पंजी व पावसाळा सुरू झाल्यावर पेरणीसाठी पैसा आणायचा कुठून असे अनेक प्रश्न त्यांच्यासमोर उभे यायचे. या पार्श्वभूमीवर बच्चू कडू यांच्या प्रयत्नाने ट्रॅक्टर आमचा डिझेल तुमचे या योजनेचा शुभारंभ करण्यात आला. असं मत आहे की आम्ही विधानसभेमध्ये नेहमी हे बोलायचं का पेरणी ते कापणीपर्यंत सगळी कामे MRHS मधून झाली पाहिजे. अर्थात याचा असा होता का सरकार भाव देऊ शकत नाही, सरकार कुठली असली तरी भाव देऊ शकत नाही, कारण खाणाऱ्याचा विचार सरकार करतं, पेरणाऱ्याचा करत नाही, पिकवणाऱ्याचा करत नाही, करू शकत नाही. तेवढी ताकद आमच्या पिकवणाऱ्याची अजून तयार झाली नाही, कारण आम्ही जाती भेदमध्ये अडकलेला आहे. आणि म्हणून या राज्याला नाही तर देशाला हा जिल्हा पहिला प्रयोग करेल का 200 महिलांचं पेरणी ते कापणीपर्यंत सगळी कामे MRHS मध्ये करण्याचा हा पहिला प्रयोग देशामध्ये पहिल्यांदा आपण करतो आहे. त्याची सुरुवात डिझेल तुमचं आणि ट्रॅक्टर आमचा असं जरी असला तर त्याची अंतिमता पेरणी ते कापणीपर्यंत सगळी कामे MRHS मधून करण्याचा पहिला प्रयोग आपण करू आणि तो राज्य सरकारला आपण त्याचं सगळा प्रयोगाचं सगळं प्रेझेंटेशन देणार आणि राज्याला आपण मागणी करणार आहोत. मुख्यमंत्र्यांसमोर आम्ही जाणार आहोत का पेरणी ते कापणीपर्यंत सगळे कामं हे MRHSचे निवड सगळ्या शेतकऱ्याचे नाही तर निवड ज्या विधवा भगिनी या आत्महत्याग्रस्त आहे, अपंग महिला आहे, त्यांचं तरी किमान झालं पाहिजे असा एक क्रांतिकारी निर्णय हा राज्य सरकारला घेण्याचं आम्ही भाग पाडू. व्हिडिओच्या माध्यमातून संपर्क साधून विद्यार्थ्यांना परीक्षेबाबत आश्वस्त केले आणि त्यानंतर अद्यापही त्यावर काही निर्णय झालेले दिसत नसल्याने अखिल भारतीय विद्यार्थी परिषद नागपूर महानगर यांच्याद्वारे 2 दिवसात विद्यापीठाने ऑफलाईन परीक्षा संदर्भातील वेळापत्रक जाहीर करावा अशी मागणी केली आहे. वर्तमानात नागपूर विद्यापीठातील विद्यार्थी विद्यापीठाच्या उदासीनतेच्या भूमिकेमुळे अत्यंत त्रासून गेलेला आहे. काही दिवसांपूर्वी व्हिडिओच्या माध्यमातून संपर्क साधून विद्यार्थ्यांना परीक्षेबाबत आश्वस्त केले आणि त्यानंतर मात्र अद्यापही त्यावर काही निर्णय झालेले दिसत नाही. अन्य विद्यापीठाने त्यांचे परीक्षासंबंधी वेळापत्रक जाहीर केले असून नागपूर विद्यापीठात मात्र अजूनही संभ्रमची स्थिती दिसून येत आहे. त्यामुळे आता अखिल भारतीय विद्यार्थी परिषद नागपूर महानगर यांनी अशी मागणी केली आहे की 2 दिवसात विद्यापीठाने ऑफलाईन परीक्षा संदर्भातील वेळापत्रक जाहीर करावा आणि आपल्या संवेदनशीलतेचा परिचय द्यावा. या व्यतिरिक्त परीक्षेनंतर निकाल लवकर लावण्यासाठी व्यवस्था उभी करावी, अन्यथा विद्यापीठाला विद्यार्थ्यांच्या रोषाला समोर जावे लागेल असाही यावेळी इशारा देण्यात आला. VKB News साठी कॅमेरापर्सन रोशन बोकडेसह वैदेही चव्हाण यांची रिपोर्ट. नागपूर विद्यापीठाने अजूनपर्यंत वेळापत्रक हे जाहीर केलेलं नाहीये. 6 मे रोजी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या काही शिष्टमंडळांनी कुलगुरूंना निवेदन दिले होते. त्या निवेदनामध्ये आश्वस्त कुलगुरूंनी असे केले होते की 11 मेच्या मीटिंगमध्ये आम्ही लवकरात लवकर उन्हाळी परीक्षेचे वेळापत्रक काढू, पण अजूनपर्यंत आजची 17 मे आहे, 10 दिवस लोटले आहे आणि कुलगुरूंनी अजूनपर्यंत मोड ऑफ एक्झामिनेशन आणि विद्यापीठाच्या परीक्षेचे वेळापत्रक काढलेले नाही आहे. जर याच्यामध्ये आपण फायनल इयरच्या विद्यार्थ्यांची गोष्ट केली तर ते पुढे प्लेसमेंट्स त्यांना काही विद्यार्थ्यांना झालेले आहे आणि उच्च शिक्षणासाठी त्यांना बाहेर जायचे आहे. आतापर्यंत वेळापत्रक नाही केलेले आहे. वेळापत्रक झाल्यावर मोड ऑफ एक्झामिनेशन नंतर एक्झाम कधी होतील आणि त्याचा रिझल्ट कधी लागतील कुलगुरू सरांनी त्याच्याबद्दल काहीच आश्वासन असे दिलेले नाही आहे. विद्यार्थी हे खूप मोठ्या संभ्रमातून जात आहे. जर 2 दिवसात वेळापत्रक जाहीर झाले नाही तर अखिल भारतीय विद्यार्थी परिषद हे एक खूप मोठे आंदोलन करते आणि विद्यापीठाला या आंदोलनाला सामोर जावे लागेल. नागपुरात आमदार चषक 2022 भव्य आयोजन करण्यात आलंय. शहरातील बिशप कॉटन येथे पार पडलेल्या या कार्यक्रमात राज्याचे क्रीडा मंत्री सुनील केदार व पश्चिम नागपूरचे आमदार विकास ठाकरे यांच्यासह अनेक नागरिक सहभागी झाले होते. तर क्रीडा चषक हा स्तुत्य उपक्रम असून केवळ शहरी भागातच नव्हे तर ग्रामीण भागातील खेळाडूंना चांगलं व्यासपीठ मिळावं असं मत आमदार विकास ठाकरे यांनी व्यक्त केलंय. सगळ्यात पहिले ज्या आमदाराच्या नावाने एक चषक इथे झाला आहे त्याबद्दल त्या आमदाराला शुभेच्छा. त्यांनी नवीन पोरांमध्ये एक ऊर्जा निर्माण करण्यासाठी त्यांना सगळ्यांना एक खेळाच्या मदार आणण्यासाठी आणि कोरोनानंतर उत्साहाचं वातावरण सगळीकडं स्थापन करण्यासाठी जो उपक्रम केला त्याबद्दल मनापासून आणि नवीन पोरांनी खेळाच्या मैदानावर उतरून आपली कलाकौशल्य दाखवलं पाहिजे आणि इथून इकडं एकोपा कशाला असतो, एकोपाची ताकद काय असते याचं दर्शन घडलं पाहिजे म्हणून त्यांना सगळ्याला शुभेच्छा देतो. मला वाटते ही महालक्ष्मी फाउंडेशन, पश्चिम नागपूर यूथ काँग्रेस आणि या सर्व मंडळींनी मिळून या टूर्नामेंटचं आयोजन केलेलं आहे.
दोन वर्ष कोरोनाच्या काळात खेळाडूंना कुठे खेळण्याची संधी मिळाली नाही आणि टेनिस बॉलचं एक वेगळं महत्त्व नागपूर शहरामध्ये आहे. रात्रकालीन टुर्नामेंट आम्ही जेव्हा तारुण्याच्या वयात होतो त्यावेळेस आम्हीसुद्धा या टुर्नामेंटचं आयोजन करत होतो आणि आज या लोकांनी ही टुर्नामेंट आयोजित केली आणि त्याला आमदार चषक म्हणून नाव दिलं आहे. मला वाटतं हे नाव दिलेलं हे कायम शेवटपर्यंत चालत राहावं आणि सातत्यानं या दरवर्षी याचं आयोजन व्हावं. पहिल्या वर्षी काही चुकी होत असतील त्या नंतरच्या वर्षी सुधराव्या. वेळ झाली आता एका छोट्याशा ब्रेकची, भेटूया ब्रेक नंतर. लव यू दीपिका, बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka बैंक नागपुर. बॉस ने मीटिंग बुलाई. क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो. बार बार उठो बैठो, उठो बैठो. जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार, अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com. स्वागत. चंद्रपूरच्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात वन्यजीव प्रेमींनी बुद्ध पौर्णिमेची वन्यजीव श्रीमंतीची रात्र अनुभवली आहे. पानवठा शेजारी उभारलेल्या उंच मचाणीवरून रात्रभर न्याहाळले वन्यजीव विश्व. देशाच्या कानाकोपऱ्यातून आणि राज्यातूनही शेकडो पर्यटकांनी या थरारकाचा अनुभव घेतलाय, आनंद घेतलाय. तर शेकडो पर्यटकांनी पहिल्यांदाच अशा प्रकारे रात्रीच्या काळात वन्यजीव विश्वातील हालचालींचा अनुभव घेतला असून वन्य विभागाने या निसर्ग अनुभव उपक्रमासाठी उत्तम व्यवस्था देखील केली होती. चंद्रपूरच्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात वन्यजीव प्रेमींनी बुद्ध पौर्णिमेची वन्यजीव श्रीमंतीची रात्र अनुभवली. विविध पाणवठ्या शेजारी उभारलेल्या उंच मचाणावरून त्यांनी रात्रभर कुतूहल आणि आश्चर्य अशा संमिश्र अनुभवांनी वन्यजीव विश्व न्याहाळले. देशाच्या कानाकोपऱ्यातून आणि राज्यातूनही शेकडो पर्यटकांनी या थरारक अनुभवाचा आनंद घेतला. वाघ, बिबटे, अस्वल, रानगवे, हरणांची कळप, तृणभक्षी व हिंस्त्र अशा सर्व प्राण्यांच्या रात्रकाळातील हालचालींचा हौशी पर्यटक व वन्यजीव अभ्यासकांनी जवळून अभ्यास केला. चंद्रपूर जिल्ह्यासह राज्याच्या विविध राखीव वनांमध्ये बौद्ध पौर्णिमेच्या शुभ्र चांदण्या रात्री अशाच प्रकारे निसर्ग अनुभव उपक्रमाचे आयोजन केले गेले. शेकडो पर्यटकांनी पहिल्यांदाच अशा प्रकारे रात्रीच्या काळात वन्यजीव विश्वातील हालचालींचा अनुभव घेतला. तर वनविभागाने या निसर्ग अनुभव उपक्रमासाठी उत्तम व्यवस्था केली होती. छान वाटलं, रात्रभर पहिल्यांदा असं जंगलात राहायला मिळालं. थोडा हाईटवरती मचाण स्टे ऐकलं होतं नेहमी, बट कधी अनुभवलं नव्हतं. तर छान वाटलं, काही प्राणी पाहायला मिळाले आणि वेगवेगळ्या पक्ष्यांचे आवाज वगैरे ऑब्झर्व करता आले, त्यामुळे छान वाटलं रात्रभर जागून थ्रिल अनुभवायला. सगळ्यांनी एकदा हा अनुभव घेतला पाहिजे असं मी सर्वांना म्हणजे सांगेल. छान होता अनुभव. ताडोबा व्याघ्र प्रकल्पामध्ये हा 2 वर्षानंतर पुन्हा झाला. करोनामध्ये हा बंद होता, पण एक खूपच सुंदर अनुभव असतो जो रात्रभर आपण मचाणमध्ये आणि जंगलामध्ये जे काही बघतो, रात्रीची प्राण्यांची मूवमेंट, जे त्यांचं एक रात्रीचं एक खूप छान एक लाईफ असते,
ती लाईफ खूप छान अनुभव करायला मिळते आणि सगळ्यांनी हा अनुभव घ्यायला पाहिजे. आणि सगळ्याच महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी हा सगळ्याच जंगलमध्ये हा अनुभव लोकांसाठी उपलब्ध करून द्यावा. नागपुरात भीम चौक ते दीक्षाभूमीपर्यंत बुद्ध पौर्णिमेनिमित्त भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. गौतम बुद्धांचा शांती, अहिंसा व मानवतेचा संदेश समाजाला देण्याच्या उद्देशानं या भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मोठ्या संख्येत नागरिकांनी आपला सहभाग नोंदविला. मानवता का संदेश देने वाले तथागत गौतम बुद्ध की आज जयंती है. इसी उपलक्ष्य में आज पूरे भारत देशवासियों को मैं हार्दिक शुभेच्छा देता हूँ. जय भीम, नवम उदय, जय भारत. ये रैली उत्तर नागपुर से निकल के, उत्तर नागपुर भीम चौक से निकल के ये रैली दीक्षा भूमि की ओर जा रही है. और यहाँ पर पूरे उत्तर नागपुर का जन सागर बुद्ध पूर्णिमा के उपलक्ष्य में अपने अपने ताकत दिखा रहे हैं. और ये इसका करते हुए मैं आपको हार्दिक शुभेच्छा देता हूँ. पारशिवणी तालुक्यातील कांद्री आंबेडकर नगर येथे यशोधारा महिला मंडळाद्वारे गौतम बुद्धांची मूर्ती स्थापना व बोधिसत्व बौद्ध विहाराच्या उद्घाटन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून सर्वप्रथम सकाळी धम्म रॅली काढून गावात जनजागृती करण्यात आली, तर दुपारी परित्रायण पाठ करून गावकऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत भंतेजीच्या हस्ते गौतम बुद्धाची मूर्ती स्थापना करण्यात आली. कांद्री आंबेडकर नगर येथे यशोधारा महिला मंडळाद्वारे गौतम बुद्धाची मूर्ती स्थापना करण्यात आली. रात्री 8 वाजता बोधिसत्व बौद्ध विहाराचे उद्घाटन करून कार्यक्रम थाटात संपन्न करण्यात आला. रविवार दिनांक 15 मे रोजी कांद्री येथे बुद्ध पौर्णिमानिमित्त यशोधरा महिला मंडळाद्वारे गौतम बुद्धाची मूर्ती स्थापना व बोधिसत्व बौद्ध विहाराचे उद्घाटन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. त्यानंतर सायंकाळी 6 वाजता सुनील केदार, राजेंद्र मुळक आणि रश्मी बर्वे यांच्या प्रमुख उपस्थितीत अवघ्या जगाला शांततेचा संदेश देणारे, दया, क्षमा, प्रेम व शांतीची शिकवण देणारे विश्ववंदनीय भगवान गौतम बुद्ध पौर्णिमानिमित्त व बोधिसत्व बुद्ध विहाराचे उद्घाटन समारंभ थाटात पार पडले. त्यानंतर मान्यवरांनी उपस्थित नागरिकांना मार्गदर्शन केले असून नागरिकांनी गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण व पुष्प अर्पित करून विहाराचा उद्घाटन कार्यक्रम सोहळा थाटात संपन्न करण्यात आला. VKB न्यूजसाठी कमल यादव यांची रिपोर्ट. प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय कन्हान सेंटर अंतर्गत कामठीच्या राजयोगिनी ब्रह्मकुमारी प्रेमलता यांच्या हस्ते कांद्री गावातील साईनगरी येथे विधिवत पूजा अर्चना करून नवनिर्माण ब्रह्मकुमारी सेंटर बांधकामाचा भूमिपूजन सोहळा संपन्न करण्यात आला. सोमवार दिनांक 16 मेला सकाळी साईनगरी कांद्री येथे प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय कन्हान सेंटर क्षेत्रांतर्गत नवनिर्माण ब्रह्मकुमारी सेंटर बांधकामाचे भूमिपूजन कामठी सेंटरच्या राजयोगिनी ब्रह्मकुमारी प्रेमलता दिदीच्या हस्ते व कामठी केंद्र अधीनस्थ सर्व सेंटर प्रमुख माधुरी दिदी, प्रेरणा दिदी, संगीता दिदी, वंदना बहन, शीलू बहन, प्रमुख पाहुणे शरदजी डोणेकर, डॉक्टर श्रीकृष्ण जामोदकर, डॉक्टर झुनघरे, वैशाली डोणेकर आदींच्या प्रमुख उपस्थितीत विधिवत पूजा अर्चना करून करण्यात आले. याप्रसंगी राजयोगिनी ब्रह्मकुमारी प्रेमलता दिदींनी संदेश दिला की सेंटरमध्ये वर्षभर आध्यात्मिक उन्नती, प्रगती, सत्संग व विभिन्न विषयावर कार्यक्रम चालू राहतील. नेहमी सात्विक वातावरणात लोकांना अनुभवता येईल असे अनेक प्रसंगांचे वर्णन करून माहिती देत मार्गदर्शन केले. VKB न्यूजसाठी कमल यादव यांची रिपोर्ट. के जिसके प्रेरणा से यहाँ पर भवन का निर्माण होने जा रहा है और उसके लिए जिन्होंने भी ये 3 पैर पृथ्वी के लिए सहयोग दिया है अपने धन का, आज मैं उनको धन्यवाद दूंगी. वो बहुत बहुत धन्यवाद के पात्र हैं. अगर ये भूमि नहीं होती तो हम निर्माण का भी नहीं सोच सकते थे. तो ऐसे ही अपने क्लास में आने वाले भाई बहने हैं, उसके साथ साथ अपने डोनेकर भाई का भी इसमें सहयोग है, अपने वाघमरे भाऊ है और अन्य जो भी क्लास में आने वाले भाई बहने हैं, चाहे गरीब से गरीब भी क्यों न हो, माताएं भी क्यों न हो, लेकिन उन्होंने अपना कना दाना सफल करके ये प्लाट खरीदे गए हैं. तर VKB न्यूज मराठी मध्ये आता एवढंच. पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत. बघत रहा VKB न्यूज. नमस्कार.